झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरातून पक्षी गेले कुठे असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहत नाही। त्याचं कारण म्हणजे शहरात पक्ष्यांचा निवारास कुठे उरला नाही। त्यांचा आसरा असलेली झाडं सध्या शहरातून गायब होत आहेत का आणि कशी, पाहूया त्याबाबतचाच एक धक्कादायक रिपोर्ट। काही दिवसांपूर्वी आपण आपल्या परिसरात पाहिलेलं झाड अचानक सुकलं तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण ही झाडं नैसर्गिकरित्या सुकत नाहीयेत, तर त्यांच्या बुंद्यात ड्रिल मशीननं छिद्र करून त्यात केमिकल सोडलं जातं, त्यामुळे ते झाड महिन्याभराच्या आत सुकून जातं। या दृश्यांमध्ये पाहताय ती झाडं वरळीतल्या गांधीनगर भागातली आहेत। काही बिल्डर आणि व्यावसायिक मंडळींनी आपल्या फायद्यासाठी झाडं नामशेष करण्याचं ठरवलंय। अशा प्रकारे पक्ष्यांचा निवाराच हिरावून घेतला जातोय। जे मोठे टावर बांधले जातात आणि त्यांना जे समोर ओपन जागा पाहिजे, त्यामध्ये काय करतं म्हणजे ड्रिल मशीनने होल मारायचं आणि त्याच्यामध्ये केमिकल एक हार्डवेअर दुकानमधून भेटतात ते बॉटल, आणि ते औषध घेऊन ते त्याला त्या ड्रिल मशीनने होल मारल्यानंतर ते औषध टाकलं जाते आणि ते ॲटोमॅटिक ते 15 ते महिनाभरात ते झाडं वरून खालपर्यंत सुकत जातात आणि ते ॲटोमॅटिक तोडता येतात। त्यांना जाहिरातींसाठी लावण्यात येणारे होर्डिंग दिसावेत यासाठी ही झाडांची कत्तल केली जाते। कागदावरचे सरकारी नियम कितीही कडक असले तरी त्याची तमानं बाळगता वृक्षतोड सुरूच आहे। फक्त मुंबईतच नाही तर इतरही अनेक ठिकाणी झाडांची अशाच प्रकारे कत्तल केली जाते। जर झाडच नसतील तर पक्ष्यांना आसरा तरी कसा मिळणार, आणि या सगळ्या प्रकाराकडे सगळ्याच यंत्रणांनी दुर्लक्ष केलेलं आहे। या दृश्यांमध्ये दिसणारा हा कचऱ्याचा ढीग नाहीये, तर या कचऱ्याखाली पद्धतशीरपणे तोडलेला झाडाचा बुंदा लपवण्यात आलाय। ही परिस्थिती अशीच राहिली तर कदाचित मुंबईतली वृक्ष संपत्ती नष्ट होईल। पर्यायानं शहरात पक्षी दुर्मिळ होऊन फक्त चित्रातच पाहायला मिळतील। झी 24 तासाठी देवेंद्र कोल्हटकर सह गिरीश निकम, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।